पाहुयात भावना गवळींवर झालेल्या कारवाईबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। खासदार भावना गवळी ईडीच्या फेऱ्यात। भावना गवळींच्या संस्थानवर ईडीचे छापे। गवळींभोवती ईडीनं कारवाईचा फास आवळला। शिवसेनेच्या वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी अडचणीत सापडल्यात। श्री बालाजी पार्टिकल सहकारी कारखान्याच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी ईडीनं धाडसत्र सुरू केलंय। भावना गवळींच्या 5 वेगवेगळ्या संस्थांची ईडीनं झाडाझडती सुरू केली आहे। श्री बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड नावानं भावना गवळी यांचा कारखाना आहे। या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाचं 29 कोटी रुपयांचं अनुदान घेतलं होतं। राज्य सरकारनंही कारखान्याला 14 कोटी रुपयांचं अनुदान दिलं। एकूण 43 कोटी रुपयांचं अनुदान घेऊनही कारखाना बंदच आहे। 7 कोटी रुपयांना भावना गवळी यांच्याच दुसऱ्या एका संस्थेला कारखान्याची विक्री करण्यात आली। भावना गवळींनी ही सुडापोटी कारवाई असल्याचा आरोप केलाय। एक महिला सातत्याने 5 वेळा निवडून येते, एक महिला या ठिकाणी खंबीरपणाने उभी राहून काम करते, तिला डॅमेज करायचं काम आणि दाबण्याचं काम मला असं वाटतं कदाचित हे चाललेलं आहे। आणि विनाकारांचं कुठेतरी ट्विट करायचं, बघा 7 कोटीच रुपये कसे तुम्हाला दिसले त्या एफ आय आरमधले, तुम्हाला हे का नाही दिसलं की त्या एफ आय आरमध्ये काय काय मी नमूद केलं, ते का नाही तुम्ही बोललेले, म्हणजे हे जाणून बुजून नाही आहे का टार्गेट? हे जाणून बुजून टार्गेट केल्या जाते तर माझ्या बरोबरीने माझ्या या ठिकाणच्या आमदाराची सुद्धा ईडी चौकशी करा, ही केंद्र सरकारला माझी विनंती आहे। भावना गवळींनी केंद्र आणि राज्य सरकारच्या दिलेल्या अनुदानात गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय यांनी केलाय। त्या बालाजी आर्टिकल कारखान्यात 55 कोटी रुपये तर केंद्र सरकारचं घेतलं आणि तो कारखाना फक्त 25 लाख मध्ये भावना एग्रो हे भावना गवळीचा बेनामी कंपनीला भावना गवळींनी दिला। 100 कोटी रुपये अशा प्रकाराने लाटले आहेत। स्वतःच्या संस्थेमध्ये ट्रान्सफर 18 कोटी रुपये रोख कॅश विड्रॉल आहे। याच्या संबंधात भावना गवळींनी बनवाबनवी केली होती की 7 कोटी रुपये माझा कार्यालयातून माझा उपस्थितीत रविवारी पहाटे 5 वाजता चोरीला गेले होते आणि उद्धव ठाकरेजींनी ही कंप्लेंट पोलीसला रजिस्टर करून तिला समर्थन देण्याचं पाप केलं होतं। प्रश्न एवढाच आहेत, ईडीचा 7 कोटी रुपये आले कुठून? भावना गवळींच्या निमित्तानं शिवसेनेचा बडा नेता ईडीच्या रडारवर आलाय। राणे शिवसेना संघर्षानंतर आता शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। गजानन भोयर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, वाशिम।